5 जुलै 2020 रोजी राज्यमंत्री व बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवस प्रहारच्या वतीने भंडारा जिल्हा व तालुकाच्या वतीने अडाळ येथे साजरा। रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, शेतकरी कन्या व कोरोना योद्ध्यांचा सत्कार व अपंगांना 3 चाकी सायकल वाटप करण्यात आली। प्रहार जनशक्ती पक्ष, प्रहार अपंग क्रांती, प्रहार चालक मालक संघटनाच्या वतीने भंडारा जिल्हा व तालुक्याच्या वतीने बच्चूभाऊंच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रम गणेश हॉल अडाळ येथे पार पडला। महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री व पालकमंत्री अकोला बच्चूभाऊ कडू यांचा जन्म 5 जुलै 1970 एका सामान्य शेतकरी कुटुंबात बेलोरा तालुका चांदूर बाजार जिल्हा अमरावती येथे झाला। महाराष्ट्र येथील प्रत्येक वर्गातील तरुण, युवक, वृद्ध, अन्याय पीडित या दमदार हस्तीकडे आशेने बघत असतात। महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी बच्चूभाऊ शिवाय दुसरं कोणीही पर्याय नाही। बच्चूभाऊंच्या प्रेरणेने प्रहारचे झपाट्याने वाढ होत आहे। त्यातूनच प्रत्येक जिल्ह्यात प्रहार कार्यकर्ते निर्माण झाले आहेत। दिव्यांग बांधवांच्या हक्काचा लढा धडक देऊन सोडवणारे, अनाथांच्या प्रश्नावर आरक्षण व निवारा प्रश्नासाठी लढून हक्क मिळवून देणारे, शेतकऱ्यांचे शेतमजूर यांचे लढवे नेतृत्व म्हणजे बच्चूभाऊ। स्वतः 100 वेळा रक्तदान करून रक्तदानाची, रुग्णसेवेची व मोफत आरोग्य सेवा देणारे आदरणीय लोकनायक बच्चूभाऊ कडू। वाढदिवसाच्या निमित्ताने आज अडाळ नगरीत अंकुशभाऊ वंजारी, प्रहार भंडारा जिल्हाध्यक्ष प्रमिलाताई सहारे, प्रहार जिल्हा महिला आघाडी प्रमुख मंगेश वंजारी, प्रहार जिल्हा प्रसिद्धी प्रमुख व रुग्णसेवक रवी मने, भंडारा जिल्हा अपंग क्रांती आंदोलन प्रमुख अक्षय तलमले, प्रहार पवनी तालुका प्रमुख कुणाल सहारे, भंडारा शहर प्रमुख दीपक पाल, पवनी तालुका उपाध्यक्ष विवेक मातुरकर, पवनी शहर अध्यक्ष विनोद वंजारी, प्रहार जिल्हा सदस्य विक्की खोटोले, लाखनी तालुका अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाला सुरुवात करण्यात सर्वप्रथम रक्तदान करून वृक्षारोपण करण्यात आले। जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा रक्तपिढीला रक्तपुरवठा करण्यात आला। यावेळी 22 प्रहार कार्यकर्त्यांनी स्वइच्छेने रक्तदान केले व सत्कारमूर्ती म्हणून अडाळ येथील पोलीस बांधव व स्वरक्षण टीम अडाळ, ज्यांनी अडाळ येथे कोरोनाच्या संकटात गरजू लोकांना मदत दिली आहे, अशा वर्कर अडाळ, सर्पमित्र टीम अडाळ, तसेच प्रहार कार्यकर्ते व नवीन प्रहारमध्ये प्रवेश केलेले कार्यकर्ते यांचं शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले। तसेच मंजूबाई श्रीराम ठाकरे नेरला अपंग ताईला 3 चाकी सायकल देण्यात आली। तसेच एक अपंग मुलीला भाऊंच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी पैशांची आर्थिक मदत केली। कार्यक्रमाचे आकर्षक बिंदू म्हणून नालंदा ऑर्केस्ट्रा चमू भंडारा यांनी आपल्या मधुर आवाजात देशभक्ती व बच्चूभाऊ यांचे गीत सादर केले व यात अक्षय तलमले, पवनी तालुका अध्यक्ष यांनी स्वलिखित बच्चूभाऊंच्या जीवनावर गीत सादर केले। जिल्हा प्रमुख अंकुशभाऊंनी आपल्या मनोगत मधुर सांगितले की प्रहारचे कार्यकर्ते खरं तर रुग्णसेवेसाठी प्रहारच्या कोणत्या पण कार्यकर्त्याला केव्हा पण अर्धरात्री पण ब्लडसाठी कॉल करा किंवा रुग्णसेवेसाठी कॉल करा, प्रहार कार्यकर्ते हे धावून येतील। कोणाला रुग्णाला ऑपरेशन करायचं असेल पण त्याची परिस्थिती नाही की तो तेवढे पैसे आणू शकणार, त्वरित त्यांनी प्रहार कार्यकर्त्यांशी संपर्क करा। मग तो ऑपरेशन कोणतेही असो, कॅन्सर, हार्ट, कोणतेही आजार असो, बच्चूभाऊंच्या मदतीने प्रहार कार्यकर्ते त्यांचं ऑपरेशन हा मोफत करण्यात येईल। हे आहे प्रहारचे रुग्णसेवा। व या कार्यक्रमाला सर्व प्रकारचे कार्यकर्ते जो जमेना ती मदत केली। यावेळी अमित वहाने, दिशान कासरे, तुषार कराडे, आकाश लेंडे, प्रीतम शेंडे, अमोल ढवरे, अमित बनसोळ, जय कोळचे, प्रशांत लामकाने, हुमदेव वाघमारे, रुपेश जी, रोहित नागपुरे, सोहेल शेख, अमोल बानाईत, जतीन दुर्वे, मयूर वाडाई, त्र्यंबक गिरजभुंजे, किशोर सहारे, अमोल देशमुख, गणेश देशमुख, नीरज मेंढुलकर, नेहाल पेंडोळे,
निलेश देशमुख, अक्षय हटवार, युगल हटवार, चेतन शुरकर, अमोल तेलमासारी, अमोल घुगुसकर, रोशन वैद्य, रजनीश राउत, विशाल देशमुख, नरेंद्र देशमुख, प्रशांत खांडाळे, विक्की कांतोळे, मंगेश मेश्राम, प्रफुल्ल रामटेके, मिथुन अवरकर, निशांत रामटेके, आशीष सहारे, राहुल रोहनकर, सचिन लोहारे, सचिन रणदिवे, अक्षय नान्ने, रंजित आरीकर, प्रवीण लोहारे, शुभम लेंडे, मंगेश लोणचे इत्यादि सर्व प्रहार कार्यकर्त्यांनी तनमनने प्रामाणिकपणे सहकार्य केले। कारण परिस्थिती अशी आहे, आपल्या इथं हे कोरोना वार्ड तयार केलं, कोरोना वार्ड तयार करून 1.5 महिना होऊन गेला होता। सीएचच्या 100 मीटर अंतरावर ते कोरोना वार्ड होता, सीएच आपलं सर्वसामान्य रुग्णालयाचं, त्यांनी 1.5 महिन्यात जाऊन नव्हतं। ही वास्तविकता आहे, जे आपण त्यांना देवदूत मानतो तो कोरोनाच्या बाबतीमध्ये काय ट्रीटमेंट लोकांना देते, तर हे त्याच्यामुळे आम्ही सगळे कार्यकर्ता आणि आम्हाला कार्यकर्ता म्हणून राहणं कधीही आवडतं। नेता बिता हा आपला विषय नाही, नेता बिता हा आपला विषय नाही असो। आणि भाऊनी खूप छान मार्गदर्शन केलं। यानंतर मी पुन्हा या ठिकाणी उपस्थित सर्व आपल्या तरुण मित्रांना कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपल्या जिल्ह्यामध्ये रक्ताची खूप कमी आहे, तेव्हा आपण कार्यक्रम पण बघा आणि कार्यक्रम बघता बघता रक्तदान पण करा। कारण आपल्याला संपूर्ण जिल्ह्याभरातून फोन येत राहतात, असा एकही जिल्ह्यामध्ये व्यक्ती नसेल की प्रहारच्या कार्यकर्त्याला फोन केला आणि आम्हाला भंडाऱ्यामध्ये नागपूरमध्ये रक्ताची व्यवस्था झालेली नाही। असा ज्या दिवशी आपल्याला भंडारा जिल्ह्यामध्ये एखादी व्यक्ती भेटेल, त्या दिवशी आपण जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देऊ। त्या दिवशी आपण जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा याच्यासाठी देऊ की आपण बचावाचं काम करताना आपला सगळ्यात पहिली जर कोणती संकल्पना असेल तर रक्तसेवा आणि रुग्णसेवा। तुम्ही अर्ध्या रात्री आम्हाला फोन करा, एखादा कॅन्सरचा पेशंट सांगा, एखादा हार्टचा पेशंट सांगा, ज्याने 25 लाख रुपये ऑपरेशनला खर्च असेल असा सुद्धा रुग्ण आम्हाला द्या। त्याची परिस्थिती जर नसेल तर त्याला आम्ही सहाच्या माध्यमातून त्याचं संपूर्ण ऑपरेशन करून त्याला सुखरूप घरापर्यंत आणण्याची ताकद जर कोणाची असेल तर महाराष्ट्रामध्ये प्रहारची। म्हणजे हे फक्त कोरोनापुरतं नाही, कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये मंडणगाव आहे भंडारा तालुक्यात, मंडणगाव भिवला हिस्तरी राव रुग्णाचं नाव आहे, गरीब घरचा रुग्ण आहे, लाखनी केसरवाडी त्याची सासूरवाडी आहे। मी मंडईच्या कार्यक्रमाला त्या मंडणगावच्या बाजूला एका गावाला गेलो होतो आणि मार्गदर्शनात बोललो की जर असं कोणी रुग्ण असेल सर्वसामान्य घरात गरीब घरात तर आम्हाला कळवा। त्याचा मोठा भाऊ माझ्यापर्यंत आला, कोरोनाच्या काळामध्ये नागपूरला जाणं शक्य नव्हतं, बसेल पण सगळं सगळं काय करता येईल, डॉक्टरनी भंडाराच्या आपलं सरकारी दवाखान्यात सवय आहे, रेपर टू नागपूरला गेलं तर रेपर टू भंडारा, अडाळीला गेलं तर रेपर टू भंडारा, व्यवस्था आहे ना 70 वर्षात, त्याला आपण तुम्ही आम्ही काय करणार। नेत्यांनी जे करून ठेवलं त्याचे सगळे पाप आहे। म्हणजे हे बोलावं याच्यासाठी लागते की आता 8 दिवसाच्या अगोदर जुनोन्याचा पेशंट मोरकर नावाचा इथं, आता त्या वहिनी पण आहेत, आता तेवढं आपल्याला ते समजत नाही। जुनोन्याचा पेशंट मोहनकर नावाच्या रात्री 12:30 पवनीच्या उपजिल्हा रुग्णालयातून बीपी पेशंटचा वाढला म्हणून रात्री 12:30 मोहनकर डॉक्टरनी ट्रेपल टू भंडारा केला। मोहनकर डॉक्टरनी पेशंट मोहनकर, मी पेशंटच्या मिस्टरनी मला फोन केला 12:30, माझा फोन 24 तास सुरू असते कारण आम्ही रुग्णसेवेचं काम करतो, आम्हाला कुठेही ऍक्सिडेंटचा फोन येऊ काही येऊ आम्ही तिथं पोहोचतो, नाही आमचं पोहोचणं झालं तर आम्ही आमच्या कार्यकर्त्याला सुद्धा म्हणजे रात्री जेवढं सुद्धा फोन सुरू असतो। मी डॉक्टरला फोन केला, डॉक्टर म्हणाले की बीपी हाय आहे, बीपी हाय आहे म्हणून तुम्ही भंडारला पाठवलं 70 वर्षात हे होत नाही, तुम्ही एमबीबीएस डॉक्टर आहात आणि फक्त बीपी हाय झाला म्हणून पेशंटला भंडारा तुम्ही तास लागतो ना फक्त करा पाहिजे, नाही म्हणजे मी डॉक्टर आहे म्हणजे मला समजते, म्हणजे होऊ शकते भंडारातल्या डॉक्टरशी आपले संबंध होते। पेशंट 2 वाजता तिथं पोहोचला, आपण डॉक्टरला फोन केला, डॉक्टर म्हणजे नॉर्मल आहे, 4 वाजतापर्यंत डिलिव्हरी होऊन जाईल, आणि खरंच 4 वाजता नॉर्मल डिलिव्हरी झाली। आता म्हणजे काय 70 वर्षात आपल्या सर्वसामान्य माणसाला काय भेटतं, म्हणजे डिलिव्हरी सुद्धा आपल्या सर्वसामान्य माणसाची त्या वहिनी आहेत, त्या वहिनीला मी या सगळ्या गोष्टीचं धन्यवादच देईल कारण त्या वहिनी अहोरात्र आमच्या भागात काम करताना त्यांनी खूप पराकष्टा केली, खूप कष्ट केले आणि आपल्या घरचं पेशंट आहे असं समजून त्यांनी काम केलं। तर अशी ही सगळी व्यवस्था आहे आणि ही व्यवस्था कुठेतरी आपल्याला परिवर्तन करायची आहे। आणि बच्चू भाऊचं नेमका तोच मानत आहे, बच्चू भाऊ मुळात राजकारणी नाही आहे, कुणाला जर वाटत असेल कारण बच्चू भाऊ कधी पांढरा शर्ट घालत नाही,
कोणी जर महाराष्ट्रात म्हणेल की बच्चू भाऊ पांढरा शर्ट घालतोय तर तीच नाही. आणि बच्चू भाऊ नेता बिता काही नाही आहे. बच्चू भाऊ हा मुळात कार्यकर्ता आहे, कार्यकर्ता राहील आणि कार्यकर्ता म्हणून त्याला तुमचं जीवनही जगायचं आहे. तेव्हा त्या बच्चू भाऊच्या वाढदिवसाच्या निमित्त पुन्हा आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आणि या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर युवाभाऊ मुंगाटे अड्या हे आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन करतील अशी त्यांना विनंती करतो. पाठवल्याच्यानंतर काय झालं, नागपूरला आपली टीम आहे, जशी भंडाऱ्याला नागपूरला पण आहे. नागपूरला आपण आपल्या टीमला कळवलं, एक अमोल देशपांडे नावाचा मुलगा आहे, त्याला आपण आज आमंत्रित पण केला होता इथं, त्याचा आपला सत्कार करायचा होता. तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल पासून तर त्या अमोल देशपांडेचं घर 25 किलोमीटर. कार्यकर्ता कसा असला पाहिजे आणि कार्यकर्त्याची ओळख कशी असली पाहिजे. 25 किलोमीटर वरून मंडणगावचा राऊत नावाचा रुग्ण हा त्या अमोल देशपांडेच्या कोणीच लागत नाही, रक्ताचे लागत नाही, खुर्च्याही लागत नाही. पण भंडाऱ्याच्या जिल्हा प्रमुखांनी फोन केला, म्हणजे मी फोन केला, म्हणून माझ्या प्रहारच्या टीमकडून आलेला पेशंट आणि त्याची नागपुरात सेवा करणं हे माझं काम आहे. म्हणून 25 किलोमीटर वरून त्यांना आपल्या घरून सकाळ सायंकाळ त्या रुग्णाच्या नातेवाईकाला डबा पोहोचवला. आता एवढा मोठा काम कोणी करू शकते का साहेब? कारण कोरोनाचा काळ होता, हॉटेल बंद होते, खानवड्या बंद होत्या. 25 किलोमीटर पर्यंत बिवला दिसणारी राऊत नावाचा पेशंट मंडणगावच्या मागे बोलून विचारून घ्या. मी काही याच्यात खोटं सांगणार नाही, सांगतही नाही. त्या माणसांनी डॉक्टर त्याला ऍडमिट घ्यायला तयार नव्हते, तेव्हा बच्चू भाऊंनी त्याला फोन केला, जर ऍडमिट घ्यायचा नसेल तर दवाखान्याला उद्याच्या उद्या टाला लाव, नाहीतर टाला लावायला मी येतो. कोरोनाच्या काळ आहे म्हणून तुम्ही गव्हर्नमेंटची ग्रँट घेणार नाही का? मग कोरोनाच्या काळात पेशंटला पण ऍडमिट घ्या ना. हे बच्चू भाऊचे वाक्य डॉक्टर दिनला होते, तेव्हा त्यांना ऍडमिट केलं, सगळा इलाज झाला आणि तो पेशंट बरा होऊन मंडणगावला आला. त्याला आपण आज इथं बोलावलं होतं, परंतु डॉक्टरने त्यांना लाईट साठी नागपूरला सुद्धा बोलावलं होतं, त्याच्यामुळे तो येऊ नाही शकला. तर अशा पद्धतीनं प्रार्थना हे सगळं काम असं काम जिल्ह्यामध्ये इकडे तिकडे सुरू आहे. फक्त आपल्याही आजूबाजूला सभोवताल कधी जर कोण गरीब असेल आणि त्याला ऑपरेशन करायचं असेल, त्याच्याकडे पैसे नसतील, तर आपण एक आपलं समाजमन म्हणून, सामाजिक कार्य म्हणून आपण सुद्धा आमच्याकडे तुम्ही काहीच नका करू, फक्त आम्हाला कळवा, म्हणजे आमच्या प्रहारच्या कार्यकर्त्याला कळवा. एवढं जरी तुम्ही केलं ना, तरी तुम्ही बच्चू भाऊंचं काम केलं असं आम्ही समजू. धन्यवाद.